विश्वनाथ प्रद्युम्न नाम विश्वनाथ कुंद विष्णु भगवन् नमस्ते कुंद विष्णु भगवन् ते गोपाल कृष्ण भगवान की जय। एकादश स्कंदाची सुरुवात आहे। बादरायणी उवाच कृत्वा दैत्यवधं कृष्णस्य रामो यदुभिर्वृतः भोवतारयत भारं ज्येष्ठं जनयं कलिं ये कोपिता सुबभु पाण्डुसूता सपत्नैर्दुद्युतहेन कच्चक्रग्रहणादिदिस्तान् कृतवा निमित्तमितरेतरतः समेतान् हतवा नृपान् निरहराक्षितिधारमीषः। शुकदेव संगतात् भगवान श्रीकृष्णाने बलराम व इतर यादवांना आपल्या बरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला। तसाच कौरव पांडवामध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणं अशा प्रकारचा कलह उत्पन्न करून पृथ्वीचा भार उतरवतील। कौरवानी कपटानं द्यूत खेळून निरनिराळ्या प्रकारे अपमान करून द्रौपदीचे केस ओढणं इत्यादी अत्याचार करणं पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न करणं त्याचं निमित्त करून भगवंतांनी दोन्ही बाजूंनी एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला। हा यदवंश माझ्या आश्रयामुळे विशाल वैभवामुळे उन्मत्त झालाय असं भगवान म्हणतात। सर्व शक्तिमान सत्यसंकल्प भगवंतांनी आपल्या मनात निश्चय केला ब्राह्मणांना शापाचं निमित्त करावं आणि वंशाचा संहार करावा। परीक्षितानी प्रश्न विचारला भगवन यदवंशी तर ब्राह्मण भक्त होते उदार होते सर्वांची सेवा करणारे होते शिवाय चित्त भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी यांचं होतं तरी सुद्धा असं कारण काय घडलं की त्यांचं स्वरूप त्यांना कळलं नाही भगवंताचं आणि एकमेकामध्ये कलह झाला। शुकदेव म्हणाले ज्यामध्ये सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होता असं शरीर धारण करून श्रीकृष्णाने पृथ्वीवर कल्याणासाठी अवतार घेतला। उदार कीर्ती पूर्ण काम असणारे प्रभू कल्याण करण्याकरता या ठिकाणी आले। आपल्या कुलाचा नाश करण्याचं ठरवलं पृथ्वीचा भार उतरायचं मनामध्ये त्यांनी ठरवलं आणि काय घडलं द्वारकेच्या बाहेर काही अंतरावर काही ब्रह्मवृंद यज्ञ यागादिक कर्म करत होती तपश्चर्या करत होती। आणि या मुलांना म्हणजेच भगवंताचे नातू पंतू हे म्हटले तिथं खेळत होते जिथं ब्रह्मवृंद तपश्चर्या करत होते त्यांच्या जवळत वनात मुलं खेळत होती आणि काय मुलांना वेगळंच काहीतरी आठवलं लक्षात आलं आणि या सगळ्यांनी मिळून त्या बसलेल्या ब्रह्मवृंदांच्याकडं जायचं ठरवलं। पण कसं या मुलांच्या मध्ये सांब नावाचा मुलगा होता या सांब नावाच्या मुलाला बाकीच्या मुलांनी स्त्रीचा वेश दिला। नुसता स्त्रीचा वेश दिला नाही तर तिला गर्भवतीचं रूप दिलं। दोघांनी तिला धरलाय आणि जे सगळे ऋषीवरीय ब्रह्मवृंद बसलेले होते त्यांच्या समोर घेऊन गेले।
आणि भगवंत ते जे ब्रह्मवृंद बसलेले होते त्यांना प्रश्न केला, ब्रह्मन आपण सर्व तपश्चर्या करणारे आहात, ज्ञानी आहात, म्हणून एक आमचा प्रश्न आहे म्हटले, या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी होईल एवढं सांगा म्हटले. ब्रह्मवृंदाने बघितलं तो मुलगा आहे, ज्या मुलाला त्यांनी आणलंय त्यांनी लक्षात घेतलं ही मुलगी नाही आहे, स्त्री नाही आहे, मुलगा आहे. यांनी कपटाने इथं आले आहेत, अरे तुम्ही श्रीकृष्णाचे नातू पण तू मुलं आहात आणि तुम्हाला अशी आठवण झाली, आमचा अपमान करण्याची तुम्हाला इच्छा झाली, म्हणून आम्ही तुम्हाला शाप देतो म्हटलं. मुलांनो, हिला मुलगाही नाही आणि मुलगीही नाही, तर संपूर्ण यदुकुलाचा संहार करणार असं मुसळ जन्माला येईल म्हटले. मुलं घाबरली, आपण काय केलं हे, बाजूला एका झाडाच्या बाजूला गेले, जिला साडी नेसवली होती ज्या मुलाला साडी काढली आहे, बघतात तो हे आतमध्ये भलं मोठं मुसळ, काय करावं आता, काही मुलांना सुधरे ना, करताना काही वाटलं नाही, बरं आता हे घरी आत जाऊन कृष्णांना सांगावं कसं, आम्हीच हे केलंय, असं केलंय, ब्राह्मणांचा शाप मिळालाय, ब्राह्मणांचा आम्ही अवमान केला, असं जर सांगितलं त्यांना तर ते काय करतील. मुलांनी विचार केला, मुसळ हे पूर्ण लाकडाचं असतं आणि खालच्या बाजूला त्याला लोखंडाचं कड असतं. मुलांनी डोकं चालवलं, कड काढलं, समुद्रात फेकून दिलं, ते जे लाकडाचं भलं मोठं मुसळ होतं फोडलं, त्याचं पीठ तयार केलं आणि तेही समुद्रात फेकून दिलं. ते फेसाच्या रूपानं कडेला आलं आणि त्यापासून जे काही झालं तयार, ते 10 प्रकारचे दर्भ तयार झाले. आमच्या शास्त्रामध्ये 10 प्रकारच्या दर्भांचं वर्णन केलं आहे, कुश, काश, नीर, गव्हाला दर्भ म्हटलाय, साडीला दर्भ म्हटलाय, दुर्वाला दर्भ म्हटलाय, नागरमोथा म्हणून एक वनस्पती आहे त्याला दर्भ असं म्हटलंय, असे 10 प्रकारचे दर्भ आहेत आणि त्या दर्भानीच पुढे यादवांचा नाश झाला हे पुढं सांगणार आहेत, तत्पूर्वी दुसरं सांगतात. परस्य विष्णोरीशस्य मायिनामपि मोहिनीं मायां वेदितुमिच्छामो भगवन्तो ब्रुवन्तु नः. सर्वशक्तिमान परमकारण भगवंताच्या मायाविनासुद्धा मोहित करणाऱ्या मायेचं स्वरूप म्हटले आम्ही जाणू इच्छितो, तरी आपण आम्हाला सांगावं. संसारातील निरनिराळ्या तापानी पोळलेला आम्ही एक मनुष्य, त्या तापावरील औषध असणार आपण जे भागवत कथारूप अमृत आहे, ते तुमच्या वाणीनं आम्हाला करवावं. तिचं सेवन करीत असताना आमची तृप्ती होत नाही अजून. कोणाला कोणी हा प्रश्न विचारलाय, तर सनक सनंदन सनत कुमार हे जसे होते तसेच अजून आपण मागे वृषभदेवांचं चरित्र ऐकलं. वृषभदेवांना 100 मुलं होती, त्यातल्या भरताचं ज्येष्ठ मुलाचं आपण चरित्र ऐकलं. त्यातली एक 9 मुलं जी होती, कवी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविरहोत्र चमस करभाजन द्रुमिल, 9 मुलं होती, ती उत्तम असणारी भगवत भक्त होती. भगवत संप्रदाय भागवत संप्रदायाशी ती जुळलेली होती. अनेक गावागावामध्ये जावं, धर्माचं आचरण सांगावं, हीच 9 मुलं म्हणजे पुढे नवनाथ झाले.
आणि हे यदुराजाला भेटण्याकरता आले. यदुराजाने त्यांचं उत्तमशा प्रकारे स्वागत केलं, त्यांचं पूजन केलं. प्रश्नराजा विचारतो आणि एक एक हे जे असणारे कवी अंतरिक्ष प्रबुद्ध विप्पलायन ते उत्तर देतात. अंतरिक्ष नावाचे जे योगी आहेत ते सांगतात, राजन आदिपुरुष ज्या शक्तीनं चराचराचा आत्मा होऊन त्यांना विविध भोग मोक्ष देण्याकरता पंचमहाभूतांच्या द्वारे अनेक प्रकारादिक श्रेष्ठ कनिष्ठ सृष्टी निर्माण करतात, तिलाच माया असं म्हणतात. अशा प्रकारे पंचमहाभूतांच्या द्वारे तयार झालेल्या प्राणी शरीरामध्ये प्रवेश करून स्वतःलाच एक मन आणि पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय अशा दशरूपामध्ये विभागून देऊन त्या त्या विषयांचे भोग घेत राहतात. तो देहाभिमानी जीव प्रत्येक वेळेला मी मी करत असतो. प्रकाशमान असणाऱ्या परमेश्वराला तो पाहू शकतच नाही, ओळखू शकत नाही. राजा प्रश्न करतो, यथैताम ऐश्वरी मायाम दुस्तराम कृतात्मभिः तरस्त्यजस्थूल धियो महर्ष इदमुच्यताम. आपलं मन ज्याच्या ताब्यात नाही त्यांना तारण्यासाठी कठीण असणारी भगवंताची माया स्थूल बुद्धी, मग हे स्थूल बुद्धिरूप असणारी माया तिला सहज पार कसे करू शकतात? प्रबुद्ध नावाचे योगी उत्तर देतात, राजा कर्माण्यारभमानानां दुःखात्यै सुखाय च पश्येत पाकविपर्यासं मिथुनी चारिणां नृणां. स्त्री पुरुष संबंध इत्यादी संबंधांनी बांधली गेलेली जी माणसं आहेत, जे प्राणी आहेत, सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती यासाठी कर्म करीत असतात. मिळविण्याला कठीण असलं, अत्यंत कठीण असलं तरी नेहमी मिळवण्यासाठीच प्रयत्न करतात, म्हणजे प्रपंचासाठी धावाधाव करतात. पण ईश्वरापर्यंत पोहोचायला पाहिजे हे त्यांच्या मनात कधी येतच नाही. उत्तम असणारा भागवत धर्म आहे, पण त्या भागवत धर्माकडं कोणाचंही लक्ष नाही म्हटले. भगवत भक्तीचा मार्ग दाखवणारा उत्तम असणारं शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत आहे, त्याच्याकडेही लक्ष नाही. भगवंताच्या ज्या अनेक लीला त्या लीलांच्याकडेही कोणाचं लक्ष नाही. पुन्हा राजा प्रश्न करतो, नारायणाभिधानस्य ब्रह्मण परमात्मनः निष्ठामहरचनो वक्तुं योयं हि ब्रह्मवित्तमः. परमात्म्याचं स्वरूप जाणणाऱ्यांच्या मध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. त्या परब्रह्म परमात्म्याचं नारायणांचं नाव वर्णन केलं जातं, ते कसं ते सांगा. पिप्पलायन म्हणतात, राजन जी जगाची उत्पत्ती आणि स्थिती प्रलयाचं कारण असून स्वतः मात्र कारणरहित असा हा परमात्मा आहे म्हटले. समाधी अवस्थेत सुद्धा साक्षीरूपाने विद्यमान असतो त्यालाच परमात्मा, परम आत्मा पराच्याही पलीकडे आहे म्हणून त्याला परमात्मा ही संज्ञा दिली. उगाच कोणालाही परमात्मा म्हणत नाहीत. जो परावाणीनं सुद्धा उच्चारता येणार नाही तर चार वाणी आहेत, परा पश्यंती मध्यमा वैखरी. आपण जी उच्चारतो वाणी तिला परावाणी असं म्हणतात. पण ज्या परावाणीनं सुद्धा ज्याचं वर्णन करता येत नाही ज्याच्या याच्याही पलीकडे आहे तो ईश्वर, तो परमात्मा. त्याच्या मनात काहीही येतं आणि तो त्याच्या मर्मानेच करतो. इथं दुसऱ्या कोणाची बुद्धी चालत नाही. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा केवळ एकच तत्व होतं.
सत्व रज तम हे सर्व तो आहे, एकमेव परमात्मा जारज अंडज उद्भिज स्वेदज ही उत्पत्ति करण्याची तेही त्याच्याच मनात आलं आणि त्यामुळे एकाच अनेक ही त्याची इच्छा। कर्मयोगं वदतः न पुरुषो येन संस्कृतः विधुयेदाशु कर्माणि नैष्कर्म्यं विन्दते परम। राजाने प्रश्न केला, आता आपण आम्हाला कर्मयोगाचा उपदेश करा, ज्या योगे मनुष्य शुद्ध होऊन त्याला लवकरच कर्मफलाची किंवा कर्मफला त्यागानं मिळणारं जे काही श्रेष्ठ योग आहे ते कसा प्राप्त होईल ते सांगा। अविरहोत्र नावाचे योगी उत्तर देतात, शास्त्रविरहित कर्म किंवा शास्त्रविरहित अकर्म दोन्ही निषिद्ध आहेत। म्हणून कुठलंही कर्म करत असताना वेदाचा आश्रय घ्यावा, त्याचा अर्थ बघावा, ते काय सांगतात ते आचरणात आणावं, आचरण शुद्ध असावं। ज्याला आपल्या ब्रह्मस्वरूप आत्म्याची हृदय ग्रंथी मी आणि माझं ही कल्पना नाहीशी व्हावी असं वाटतं, त्यानं वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पद्धतीनं भगवंताची आराधना करावी, भगवंताचे गुणानुवाद गावेत, भगवंताचं कीर्तन करावं, मनन करावं, चिंतन करावं। यानि यानि ह कर्माणि धैर्यै स्वच्छंद जन्मभिः चक्रे करोति कर्ता वा हरिस्तानि ब्रुवन्तु नः। राजा म्हणतो, श्रीहरीनं स्वेच्छेनुसार जे जे अवतार घेतले, आत्तापर्यंत ज्या ज्या लीला केल्या, करीत आहेत, पुढे करतील, त्या सांगा म्हणले। द्रुमिल नावाचे योगी सांगतात, भगवान अनंत आहे, त्याचे गुणही अनंत आहेत, अनंत अनंत नामानी, किती नावं आहेत हो त्याला, एवढी नावं आहेत म्हणून सांगता येणार नाही, त्यातली त्यात सहस्रनाम म्हटलं जातं, फक्त तेवढीच आहेत का, अनंत आहेत, अनंत गुणांचा आहे, अनंत नामाचा आहे, अनंत वर्णाचा आहे, त्याचे गुणही अनंत आहेत, तो नावानीही अनंत आहे। भगवंतानी स्वतःच निर्मिलेला पंचमहाभूतांच्या योगानं विराट शरीराची निर्मिती करून आपल्या अंशानं त्यात प्रवेश केला, तेव्हा त्या अधिदेव नारायणाला पुरुष हे नाव मिळालं। त्यांच्या या विराट शरीरात तिन्ही लोक राहिले आहेत, त्यांच्याच इंद्रियापासून सर्व देव धारण करण्याची इच्छा, ज्ञानेंद्रिय येण्याची इच्छा करतात। सर्वप्रथम जगाच्या उत्पत्तीसाठी त्यांच्या रजोगुणासून ब्रह्मदेव निर्माण झाले, ते सुद्धा आदिपुरुषाची इच्छा, त्यांच्याच इच्छेनं संहार करण्यासाठी भगवान शंकरांना निर्मिती। मग कोणीतरी देवांना एक राजा पाहिजे, म्हणून मग इंद्र, पुढे देवता, मग मानव, ही सर्व त्यांची इच्छा आहे म्हटले। जे काही घडतं ते त्याच्या इच्छेनुसार घडतं। प्रलयाच्या वेळी मत्स्यावतार घेऊन त्यांनी मनू, पृथ्वी, वनस्पतीचं रक्षण केलं। वराह अवतार घेतला, पृथ्वीचा रसातलातून उद्धार केला, हिरण्याक्षाचा संहार केला। कूर्मावतार धारण करून अमृत मंथनाच्या वेळेला पाठीवर मंदराचल पर्वत घेतला। गजेंद्राला मुक्त केलो, जे जे त्यांची तपश्चर्या करतात अशांनाही भगवान म्हटले मुक्त करतात। मन भगवंतं हरिं प्रायो न भजन्ति आत्मवित्तमाः तेषां शान्तकामानां का निष्ठा विजितात्मनः। राजाने प्रश्न विचारला, हे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरा, ज्यांची भोगेच्छा पूर्ण झालेली आहे किंवा पूर्ण झालेली नाही, असे लोक कसे राहतात, कसं भजन करतात,
चमस नावाचे योगी उत्तर देतात, विराट पुरुषाच्या मुखातून सत्व प्रधान ब्राह्मण, भुजापासून सत्व रज प्रधान क्षत्रिय, मांड्यापासून रजतम प्रधान वैश्य, चरणांच्या पासून तम प्रधान शूद्र, अशी गुणागुणानुसार चार वर्णांची उत्पत्ती झाली। त्याचप्रमाणे त्यांच्याच मांड्यापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्य, वक्षस्थलापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास, चार आश्रम निर्माण झाले। जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंताचं भजन करीत नाहीत, ते अनादर करतात, ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात। ज्यानं आपल्याला निर्माण केलं त्याची आठवण ठेवणं हे आपलं काम आहे। राजा पुन्हा प्रश्न विचारतो, भगवान कोणत्या वेळेला कोणचा रंग कोणचा आकार धारण करतात तेही आम्हाला सांगा। करभाजन नावाचे योगी उत्तर देतात, सत्ययुगामध्ये सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशी चार युग आहेत। प्रत्येक युगयुगामध्ये भगवंताचे वेगळे अवतार आहेत। सत्ययुगामध्ये भगवंताचा रंग शुद्ध, चार हात, मस्तकावर जटा, वल्कल परिधान केलेले कृष्णाजीन यज्ञोपवीत, रुद्राक्षांची माळा, दंड कमंडलू, हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर अशी त्यांची नावं आहेत। त्रेतायुगामध्ये भगवंताचा रंग लाल, चार हात, तीन मेखला धारण करणारे, सुवर्णाप्रमाणे ज्यांचे केस आहेत, वेदानी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपामध्ये राहून सृक्सुवा इत्यादी यज्ञपात्र धारण करणारे आहेत। त्यांची वेगवेगळी त्यावेळेची पुन्हा नावं आहेत। विष्णुर यज्ञ पृष्णिगर्भ सर्वदेव उपक्रमहा कपिर्जयंतश्च उरुगाय इतीर्यते। त्रेतायुगामध्ये त्यांना विष्णू यज्ञ पृष्णिगर्भ सर्वदेव उरुक्रम वृषाकपी जयंत उरुगाय अशा प्रकारच्या नावाने संबोधलं जातं। द्वापरे भगवन क्षामहा पीतवासानिजायुधः श्रीवत्सादिभिरंगैश्च लक्षणैरूपलक्षितः। द्वापार युगामध्ये भगवंताचा रंग सावळा, पीतांबर धारण केलेला शंख चक्र गदा पद्म ही आयुध आहेत। राजन, त्यावेळेला जिज्ञासू माणस राजचिन्हानी युक्त अशा त्या परमपुरुषाची वैदिक तांत्रिक विधीनं आराधना करतात। वासुदेव संकर्ष प्रद्युम्न अनिरुद्ध चतुर्बाहू चतुर्व्यूह अशी अनेक प्रकारची त्यांची नावं आहेत। कृते अध्यायते विष्णुं त्रेतायां यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम, हे सांगतात द्वापार युगातली लक्षणं। नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः, अशा प्रकारे द्वापार युगातील लोक जगदीश्वराची स्तुती करतात। या कलियुगामध्ये अनेक तंत्रांच्या पद्धतीनं भगवंताची कशी पूजा केली जाते ते ऐक। कलियुगामध्ये भगवंताचा कृष्णवर्ण आहे, इंद्रनील रत्नाप्रमाणे त्यांच्या जगाची क्रांती उज्ज्वल आहे। हृदय इत्यादी अंग, कौस्तुभ इत्यादी उपांग, सुदर्शन इत्यादी अस्त्र, सुनंद प्रभृती पार्षदानी युक्त श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष कलियुगामध्ये कलौतद हरिकीर्तनात। कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती फक्त नामस्मरणाने सांगितली, कारण या तिन्ही युगामध्ये वेगवेगळे प्रकार सांगून सुद्धा त्रेतायां यजतो मखैः कृते अध्यायते विष्णुं, पण प्रत्येक सांगू लागला हे मला जमत नाही, ते मला जमत नाही, मग कलियुगामध्ये तर सगळेजण म्हणणार काहीच जमत नाही, चार तास कथा ऐकायला अवघड आहे हो,
काय तुम्हाला बडबड करायला काय लागतं, आम्हाला इथं बसून मांड्या दुखायला लागतात म्हणले. तरी खुर्च्या दिल्या आहेत, पण खुर्च्यावर बसून सुद्धा कधी संपवतील अशीच इच्छा असते. मग कलौतद हरि कीर्तनात म्हणून सांगितलं फक्त नामस्मरण करा, पण ते सुद्धा या चार तासामध्ये चार चार वेळा मोठ्याने म्हणा सांगितल्यावर कधीतरी ऐकूया एकदाचा मनामाट्याने म्हणून म्हणायचं. मग असं असताना सुद्धा देवानी धावत यावं का आपल्याकडे? लोक कहते हई भगवान आते नाही, द्रौपदी तरह बुलाते नाही. लोक कहते हई भगवान खाते नाही, भिल्लिनी तरह खिलाते नाही. नामदेवांच्या हातून परमात्मा जेवतो दूध पितो, आपल्यापेक्षा काही नामदेव वेगळे होते का हो? शबरीची उष्टीबोर भगवंतानी खाल्ली, विदुरांच्या घरच्या कण्या खाल्ल्या, आपल्यापेक्षा काही ते वेगळे नव्हते, आपल्यातलेच एक होते मी नेहमी सांगतो. मग तरी सुद्धा आपल्याला हे का घडत नाही? तर तितका शुद्ध भाव आपला नाही. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलोची नये. माऊली म्हणते कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगा राहे निवांत शिण शिवाया. कशाला शिणतो बाबा, मनात नाही तर करू नको, मी करतोय हे दाखवण्यासाठी करू नको. शुद्ध भाव असावा. थोडं करा, बडेजाव मारू नका, आणि बडेजाव मारण्यासाठी तर काही देवकार्य करूच नका. थोडं करा पण ते मनापासून करा, थोडं करा पण चांगलं करा, की ज्यानं ईश्वर संतुष्ट होईल. ह्याच्यासाठी सगळं करायचं आहे? माणसं संतुष्ट होण्यासाठी काही करून उपयोग नाही, आणि ते कधीही संतुष्ट होणार नाही. इथं एवढे मंडळी आलेत, एकाने सांगा की लग्नामध्ये आहेर केल्यानंतर जाताना किंवा नंतर सांगतात फार छान दिलं वर का असं ती व्यक्ती म्हणते. ठामपणाने कोणी सांगावं नाही हो, शक्य नाही. कितीही दिलं तरी त्याच्याबद्दल पुन्हा चर्चाही केलीच जाते. आम्ही व्यवहार म्हणून आपण करतच राहतो, आणि त्या समोरच्याला त्याची काहीही किंमत नसते. समोर बोलत, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, समोर बोलायची ताकद नसते म्हणून बाहेर बोलतात. काय बोलून बोललं आणि काय दिलं, अरे दिलंय असं म्हणणं येत नाही, असं तोंडातनं येत नाही. म्हणूनच पडखर शब्दात संत वर्णन करतात, असतील शीत तर जमतील भूत. ही सगळी भूतावळ आहे म्हटले. जोपर्यंत तुमच्याकडनं काहीतरी मिळतंय असं कळतं, तोपर्यंत काका मामा दादा सगळं विचारणार, पण ते सुद्धा मिळतंय म्हणून, ते सुद्धा मनातून नाही. त्यांचं काम झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर तुमच्याच नावाने पुन्हा पंचजन्याय विधमय हेच करतात. पण ज्या दिवशी तुमच्याकडनं काही मिळत नाही, काका गेले जगले वाचले काही विचारत नाही. अहो अशा गोष्टी मी बघितल्या आहेत, अशा अनेक घडलेले प्रसंग आहेत. ज्या व्यक्तीला स्वतःला घरातल्यांना काही न देता पण बाबा तुझ्याकडे घे असं म्हणून ज्यांनी सर्वस्व दुसऱ्याला दिलं, घरातल्यांना दिलं नाही पण समोरच्याला दिलं, तोच मनुष्य जेव्हा हे गेले ज्यांनी दिलं त्यांना, तो जेव्हा गेला आणि त्यांनाच पहिला निरोप गेला, अहो ते तुमचे जवळचे होतो म्हणून तुमचं काही केलं, तेव्हा आता गेलेत काही मदतीला या, घरात असून सांगितलं त्यांना सांगा म्हटले आले असते गावाला गेलेत. काय वृत्ती हो माणसाची, सापकानी फोडला पाहिजे अशा व्यक्तीला. काय माणूस म्हणावा, अरे माणूस असून जर माणुसकी नसेल तर करायचं काय तुम्हाला? माणुसकी असावी आपल्याजवळ. आमचा तो धर्म सांगतो ना, सुरुवातीला धर्म सांगितला, धर्माने वागा,
महात्म्यामध्ये तेही सांगितलं, आजच्या दिवसापर्यंत भागवतात असं कुठंही म्हटलं नाही धर्माने वागू नका. उलट शब्द सांगतात, धर्म न त्यजेत जीवितस्यापि हेतोः. स्वतःच्या जीवाची हानी झाली तरी चालेल, स्वधर्माचा त्याग करू नका. गीतेमध्ये भगवान सांगतात, स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. स्वतःचा धर्म टिकवण्यासाठी आपला मृत्यू आला तरी चालेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही. आणि दुसऱ्याचा धर्म मृत्यू आला तरी, भीतीदायक असला तरी, मी तो स्वीकारणार नाही. भीतीपोटी दुसऱ्याचा धर्म स्वीकारू नका. काय होईल, मृत्यू येईल ना. अरे आज ना उद्या जायचंच आहे. म्हणून दुसरा धर्म स्वीकारू नका आणि स्वतःचा धर्म सोडू नका. आणि धर्मामध्ये पहिलं जर काय येतं तर माणुसकी येते. मनुष्याने माणसाशी कसं वागावं, प्राण्याला हे सांगण्याची काही गरज लागत नाही हो. पण सध्याच्या काळामध्ये प्राणीसुद्धा चांगलं वागायला लागले, पण माणसं माणूस आहोत हे विसरले. म्हणून हे सांगण्याची वेळ येते, आपण माणूस आहोत. मनुष्य धर्म म्हणजे काय, गृहस्थाश्रम धर्म म्हणजे नेमकं काय विसरलो आपण. आणि म्हणून हे सांगण्याची तडफडीनं वेळ येते, कळकळ होते. सुधरा. पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, मुलांना संस्कार चांगले करा. मुलं वाया चालली आहेत, बिघडायला लागलीत नव्हे, बिघडली. एवढ्यात तेवढ्यात आजचा 6वा दिवस आहे. मी सांगत नाही, फक्त त्याची आपल्याला सूचना म्हणून फक्त सांगतो. या 6 दिवसामध्ये 6 लोकांच्याकडनं नको त्या वार्ता कळल्या, मुलं बिघडलेली. हा फोन करून सांगितलं आहे लोकांनी, मुली आणि मुलं यांच्याबद्दल फोन, 12 फोन एकूण आलेत 6 दिवसात. काय घडलं हे सांगण्यासाठी मी इथं बसलो नाही, वाईट वाटतं. पण याला कारणीभूत कोण, तर मी त्यांना मुलांना दोष देत नाही, या पालकांचा दोष. आपल्या मुलांचं जर कल्याण व्हावं असं खरंच तुम्हाला मनापासून वाटत असेल ना, तर आधी सुधारणा आपल्यात करा. स्वतःच सुधारणा करा की मी कुठं चुकतोय याचा बसून एकदा विचार करा. शांत बसा, विचार करा, मी कुठं चुकते आणि मी कुठं चुकतो. खरंच मी माझ्या मुलांचं पालन मनापासून केलं का, त्यांच्यावर संस्कार मी खरंच केलेत का, असं ते का बोलू शकतात, असं ते का वागू शकतात, आमचं काय चुकतंय, कधीतरी विचार करा. गेलेलं जे क्षण आहे तो परत येत नाही. कितीही तुम्ही मोल देऊन गेलेला क्षण परत आणायचा म्हणलात अशक्य आहे. 3:30 सुरुवात झाली, परत जर म्हणलं 3:30 वाजूया, फार कथा चांगली चालली, शक्य होणार नाही. ते उद्याच वाजणार आहेत, शक्य नाही. म्हणून प्रत्येक क्षण ना क्षण मोलाचा आहे, प्रत्येक क्षण आयुष्यातला मोलाचा आहे. जसं आयुष्यात पैशाला महत्त्व आहे, प्रत्येक पैशाला महत्त्व आपण देता आणि दिलंच पाहिजे, तसं प्रत्येक क्षणाचं महत्त्व आहे. क्षण वाया जाऊ देऊ नका. अनेक संत होऊन गेले, अनेक देवता झाल्या. माझं गाव मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये अपेगाव. आमच्या गावी एक मेघराज बुवा म्हणून होते, मारवाडी होते. मुद्दा म्हणून सांगतो, माझं गाव हे सांगण्यासाठी म्हणून नाही. कीर्तनकार होते, वय वर्ष 75 झालं. गावातल्या लोकांनी त्यांची 75 करायची ठरवली. प्रथम त्यांनी नकार दिला, असे अनेक आहेत. एक समोर उदाहरण म्हणून ते सांगतोय मी. माझी 75 वाढदिवस कशाला करता म्हटले, त्यांचे शब्द आहेत. वाढदिवस कशात वाढ झाली, अरे 75 गेले आलेले नाहीत, 75 गेले, 75 पोहोचले तिकडं, राहिलेल्या निदान 25 काय करणार आहात, आणि निदान तेवढे वर्ष जगणार आहोत का, इथून सुरुवात आहे म्हटले. ते म्हणजे कशासाठी 75 साजरी करायची, आणि या देहात असं काय चांगलं आहे म्हणून याला नाटवायचं. वाढदिवस साजरा आपण करतो
परदेशियांचं आपण घेतो, जे करू नये ते करतो। मंगलाच्या ठिकाणी दीप लावून मंगल कार्य करावं असं म्हणतात। आम्ही मंगलाला अमंगल करतो, दिवे लावतो आणि छानपैकी मुला फुंक लाजाय वाटत नाही त्याच्या। दिवा लावल्यानंतर फुंकायचा असतो का लावायचा असतो? आणि हे मोठे माणसं सांगतात हो मुलांना, पुन्हा तो एवढाच आणायचा काय केक? आपली प्रथा आहे काही? आपण हिंदू आहोत ना, झेंडा फडकवतो ना आपण। आपला हिंदू धर्म वाढदिवस साजरा करू नका असं म्हणत नाही, अवश्य करा। पण काय करा? मुलांनी किंवा आपला असेल तर आपण त्या देवतेला शरण जा, कुलदेवतेला वंदन करा। वाढदिवसाची देवता मार्कंडेय, त्या मार्कंड्यांना शरण जा, त्यांचं पूजन करा, मोठ्यांचं आशीर्वाद घ्या, नूतन वस्त्र धारण करा, अवश्य करा। पण हे कर्म करा, वाटेल ते करू नका। हे जर मुलांच्यावर संस्कार केलेत, स्वतःवर केलेत, बघा सुधारणा नाही झाली तर होणारच, झालीच पाहिजे। आणि आपलं याच्यात कल्याणच आहे। हे कल्याण कसं होईल? हेच या नवयोगांनी, नवयोग्यांनी द्रुमस चमिल करभाजन असे हे जे नऊ योगी, या नऊ योग्यांनी यदुराजाला उत्तम अशा रीतीनं उपदेश केला। आणि अर्थात सहा अध्यायापर्यंत आपण आलो, इथपर्यंतच आज आपल्याला कथाभाग बघायचा आहे। अवधूतांनी 24 गुरु केले, 24 गुरु केले बरं का, 24 गुरूंच्याकडनं गुरु केले म्हणजे काय? सध्याच्या काळामध्ये गुरु गुरु करणारे अनेक गुरु आहेत, गल्ली बोळात गुरु आहेत। आणि या सगळ्या गुरूंना काय अपेक्षित आहे? माझा उदो उदो करावा, गळ्यात हार घालावेत, अंगावर शाली घालाव्यात, पेढ्यांचे पुढे पुढे ठेवावेत, भरपूर दक्षिणा पुढे ठेवावी, हे गुरु। असे गुरु नसतात हो। गुरु कोण? जो स्वतःला विसरला आणि ज्यानं ईश्वराला आपलंस केलं, जो समोरच्याच्या ठिकाणी असणारा अंधकार दूर करतो, ज्ञानरूपी प्रकाश पाडतो, त्याला गुरु असं म्हणतात। अपेक्षा करणारा गुरु कधीच होत नाही, त्याला गुरु ही संज्ञा चुकीची आहे। अवधूतांनी 24 गुरु केले, प्रत्येकाकडनं काहीतरी गुण घेतला। एक लक्षात घ्या, आपण राहतो या आपल्या अवतीभोवती अनेकविध लोक असतात, लहान मुलं असतात, अनेक गोष्टी असतात, त्या प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं। ह्याच्याकडनं काही शिकायचं असं नाही असं म्हणू नका। तो साधा बोलून जातो पण त्यातनं काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं असतं, हे लक्षात घ्या। 24 गुरु कोणकोण केले, कसे केले, त्यांच्याकडनं खरं वास्तविक ती कथा आत्ताच आहे, पण 8:30 वाजून गेले त्यामुळे मी इथे थांबतो। पुढे काय काय कथा बागू द्या, मार्कंड यांची कथा आहे, त्यांना माया कशी दाखवली वगैरे, आणि थोडा बहुत राहिलेला कथाबाग उद्या। उद्या काय आहे तर महाराजांना सकाळी काकड आरती होते, चौघडा वादन, लघुरुद्र अभिषेक आणि भगवान महाराजांची पूजा, सकाळी भागवत कथा संहितेचा आणि सांगता, संहितेची सांगता होईल, गुरुजींचं पूजन होईल। ज्यांना भागवत कथेचं पूजन करायचं आहे त्यांनी उद्या संध्याकाळी जे काय आपल्याला अर्पण करायचं असेल, वक्त्याला मी मला असं म्हणत नाही, त्याप्रमाणे त्यांनी उद्या अर्पण करायचं आहे। पण उद्या कथेची सुरुवात मात्र बरोबर 3 होणार आहे। आजही मंडळी भरपूर उशिरा आली आहेत, आमचे वऱ्हाडी मंडळी पण बराच उशीर केला, त्यांना तयार व्हायलाच वेळ गेला। मला वाटलं कुठल्या ब्युटी पार्लरला जाऊन बसले तेच कळलं नाही, कारण मला ते अनुभव बरेच आहेत हो। लग्न लावायला गेलो गुरुजी असल्यामुळे हे अनुभव फार आले। मुलगी येते कुठे? ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बसली म्हटले। अहो इकडं लग्नाचा मुहूर्त तळला तरी तिथं ब्युटी पार्लर काही संपत नाही, त्या बायकांना काय वेळ लागतो मला कळतच नाही। असलेल्या चेहऱ्याचं विद्रुपीकरण करणे म्हणजे ब्युटी पार्लर, दुसरं काही नाही। ते काय वेगळंच काहीतरी दिसत असतं आणि त्यांना ते बरं वाटतं असो, तो काही माझा मुद्दा नव्हे, त्या भागात आपण जाऊही नाही का असो। त्यामुळे आमच्या वऱ्हाडी मंडळींनी बराच उशीर केल्यामुळे त्यातले त्यात आमचे यजमान ते मोठे वऱ्हाडी,
त्यामुळे त्यांनी अजूनच उशीर केला, त्यामुळे कथेला जरा उशीर झाला, पुढे गेली कथा, हरकत नाही, चालतं, थोडा भाग इकडं तिकडं चालू शकतंय, तुम्ही समजून घ्या काय. एक लक्षात घ्या, किती उशीर झाला तरी हे घेऊनच बाहेर पडायचंय, त्यामुळे जास्त विचार करण्याची काही गरज नाही. आपल्याला काही घरी जाऊन करायचंय का? नाही ना, मग काय जास्त विचार करायचा नाही. असो, तर उद्याची कथा बरोबर 3 सुरुवात होईल, शक्यतो कथा 5 म्हणजे रोज 5 चालली आहे, पण उद्या मात्र 2 किंवा जास्तीत जास्त 2.5 कथा संपली जाईल. त्यानंतर ट्रस्टतर्फे काही लोकांचे आभार मानणं हे गरजेचं असतं. अनेक लोकांचे या कार्याला हातभार लागलेले असतात. महाराज कोणाकडून काय देतील काय करतील हे सांगू शकत नाही, करते करविते तेच आहेत. मला इथं बसवायची त्यांचीच इच्छा, मला काही कुठल्याही प्रकारचं कळत नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही. अतिशय अनाडी असणारा एक पण आपत्यानी बसवलं आहे म्हणून बसायचं. बोलताय काय बोलता येईल, बोलवणारा मी कोण? बोलविता धनी तिथे बसले ते बोलून घेतायत म्हणून बोलायचं. माझे काही अक्कल नाही याच्यामध्ये, ती सगळी अक्कल त्यांची. हां, पायीची वहाण पायी बरी, मी तो सर्वाहुनी आपल्या सर्वांच्यापेक्षा लहानापेक्षाही लहान, काही ज्ञान नसणारा असा पण इथं बसण्याची त्यांची इच्छा म्हणून बसलो. ते बोलण्यासाठी शब्द देतात म्हणून बोलतो. जे जे म्हणून काही चुकीचं बोलत असेल ते माझं आहे, आणि जे जे म्हणून काही चांगलं माझ्या मुखातून निघत असेल ती त्यांची इच्छा. जे चांगलं वाटत असेल ते अवश्य घ्या, जे फार वाईट वाटत असेल ते इथं सोडून द्या. असो, उद्या 3 कथा सुरू होईल, 5 ते 5:30 कथा संपेल, त्यानंतर थोडक्यात गुरुजींची पूजा म्हणा किंवा आभार मानणं हे होईल. एखाद्या गुरुजींचा सत्कार आम्ही दरवर्षी करत असतो. पहिला आम्ही 4 करत होतो, इतरही लोकांचा. आता सध्या हळूहळू थोडंसं 25 वर्षी अजून पुढे काय करायचं काय नाही ते आत्तापासून पुढे बघता येईल, पण एकादरी गुरुजींचा सत्कार व्हावा म्हणून उद्या एका गुरुजींचा सत्कार अजून ठरवलेला नाही पण ठरवता येईल, तो होईल. आणि त्यानंतर श्रीमद भागवत म्हणजे गोपालकृष्ण आणि स्वामी महाराज यांची शोभायात्रा त्याला म्हटली जाते आपल्या शब्दात मिरवणूक, ती इथं निघेल. आता सध्या रोडचं काम चालू असल्यामुळे फार लांब जाता येत नाही, गर्दी भरपूर असते, त्यामुळे मंदिरापासून कमान आणि कमानीपासून पुन्हा मंदिर इतकाच फक्त जे काही असणारा भाग, एवढ्याच भागामध्ये मिरवणूक काढायची आहे. आपल्या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती. मिरवणूक आल्यानंतर सर्वांना खिचडी कढी या प्रसाद आहे, आणि तत्पूर्वी त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, ते एक तासभर गायनाची सेवा या ठिकाणी करणार आहेत. मिरवणूक आल्यानंतर सुद्धा प्रथम महाराजांची आरती होईल दरवेळेप्रमाणे. जो विणा चाललेला आहे, 14 सकाळी 6 विणा सुरू झाला, तो उद्या मिरवणूक आल्यानंतर थांबणार आहे. आल्यावर पुन्हा एकदा आरती होईल आणि गाण्याची सेवा होईल, आपल्या सर्वांना महाप्रसाद. परवाच्या दिवशी सकाळी काकड आरती वगैरे होईल, अभिषेक होईल. एका बाजूला आमचे भाचे चिरंजीव हरिभक्त परायण चिन्मय विवेक देशपांडे यांची काल्याची कीर्तन सेवा आहे. तत्पूर्वी सकाळी 7:30 बरोबर 7:30 जे जे म्हणून आपण सर्वजण भागवताला आलेले आहात त्या सर्वांनी भगवद्गीतेला यावं ही विनंती आहे, परंतु 7:30. 7:30 ते 9:30 18 गीता आणि विष्णू सहस्रनाम याचं पठन होईल, आणि ते झाल्यानंतर मग काल्याचं कीर्तन होईल. सर्वांना महाप्रसाद आणि पुढच्या वर्षीपर्यंत आपल्या सर्वांचा निरोप, असा हा प्रवादिसीचा विषय आहे. 2 आहेत, सर्वांनी अतिशय आनंदानं या, आनंदाने महाप्रसाद घ्या. फक्त आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही, कोणाला काही बोलावं लागणार नाही. असं होतं, लोक जर त्रास द्यायला लागले तर ना विलाजाने काहीतरी दुःशब्द कार्यकर्त्यांच्याकडनं निघतात. माफ करा, आम्हाला कोणालाही त्रास देण्याची इच्छा नाही, काही बोलण्याची इच्छा नाही. आपण तर शिस्तबद्ध राहून शिस्ती प्रसाद सर्वांना आहे. तुम्ही एवढे लोक आहेत म्हणल्यानंतर वेळ लागणार, एवढे लोक हॉलमध्ये एका वेळेला काही बसत नसतात,
त्यामुळे वेळ हा लागणार आहे आणि वेळ आपल्याला जर प्रसाद घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण वेळही दिला पाहिजे. बरं, तिथं काही वाढायला गंधर्व नाही आहेत म्हणून भर 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 चालले पुढे चाल, असं होत नसतं. वाढण्यासाठी वेळ लागत असतो, जेवायला वेळ लागत असतो. या सर्वांचा आपण प्रत्येकाने विचार करा आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना आम्हाला सहकार्य करा. आनंद घ्या आणि आनंद द्या. दोन दिवस आनंद घ्या आणि आम्हालाही आनंद द्या. एवढं सांगून आजचं हे 6वं पुष्प गोपालकृष्ण आणि स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करतो. कथाभाग या ठिकाणी थांबवतो. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. स्वस्ति प्रजाभ्य परिपालयन्तं न्यायेन मार्गेण महिं महिषाः. गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु. नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी. देशोऽयं क्षोभरयितो. ब्राह्मणाः सन्तु निर्भयः. अपुत्रा पुत्रण सन्तु, पुत्रण सन्तु पौत्रिणः. अधना सदना सन्तु. जीवे दशरथशतं ऋतुवः सागराद् विपा वेदा लोकाद्विषश्च ये मङ्गलानि महाबाहो दिशन्तु तपः सर्वदा. कायेन वाचा मनसेन्द्रियैव बुद्ध्यात्मना मात्प्रकृतस्वभावात् करोमि यद् यत् सकलं भ्रस्मै नारायणाय इति समर्पये. थोड़ भजन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. पुंडलीकवरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री शुकाचार्य महाराज की जय. श्री अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंगलमूर्ति मोरया. सर्वांनी प्रार्थना करायची. नमस्ते वासुदेवाय. नमः संकर्षणाय च. प्रद्युम्नाय अनिरुद्धाय. तुभ्यं भगवते नमः. नारायणाय ऋषये. पुरुषाय महात्मने. विश्वेश्वराय विश्वाय. सर्वभूतात्मने नमः. तुझे रूप सर्वत्र माते दिसावे. सख्या अंतरी वासुदेवा वसावे. अखंडित वाचे तुझे नाम यावे. सदा धेनु सेवेत आयुष्य जावे. बहु कष्टलोमी सख्या वासुदेवा. तुझ्या पादपद्मी मला देवी सावा. मनाने रमावे तुझ्या नित्यनामी. नको वासना विषयी हे मधामी. खगे शासना शासना दानवाचा. जगत पावना पावना थारमेचा. तुटो नामला नामला वण्यकंदा. तुटो नामला नामला वण्यकंदा. पदी वासदेवा सुदेवा मुकुंदा. पदी वासदेवा सुदेवा मुकुंदा. सर्वते सुखिरा होत.
सर्वराहो निरामय सर्वते शुभपाहूत दुख क्लेश नको कुणा अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहि मे कृपया स्वामिन् त्वयि भक्तिमचञ्चलाम् सदा सर्वदा चित्तचरणी असावे हरि कीर्तना मंदिरे मे बसावे तुझे रूप माझा नयनी दिसा तुझे नाम माझा वदनी वसावे तुझे रूप माझा नयनी दिसावे जय जय रघुवीर समर्थ आता विश्वात्मके देवे येणे भाग यज्ञे तोषावे तोषोणी मद द्यावे पसायलाहे जे खळांचे व्यंकटी सांगलो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पहाहो जो जेवांशील तो ते लाभो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तो तया भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयुषांचे चंद्रमे जे अलांचन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण भुवो निति लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी दृष्टादृष्ट विजे होवाळे एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला तथास्तु 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 अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरिची आदासा कल्पनेची बाधा न हो कमणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग मा गणते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास निरविहेची मज देई अनेक तुझे पायी न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या पुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम हरिनाथ भगवान की राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में संभावना हो प्राणियों में संभावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो गोहत्या बंद हो गोहत्या बंद हो आर्य वैदिक सनातन हिंदू धर्म की जय भारत माता की जय भारत माता की जय गो माता की जय सब
वसंतन की जय, बाल गोपाल की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। आज के आनंद की जय, मंगल मूर्ति करता दुखहरता वरदा विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठिशे दुराची, कंठी झरके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी गुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणतीनु पुरे चरणी घागरिया। जय देव जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। लंबोदर पीतांबर फणिवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे, जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का, स्वामी दुख बिन से मन का, सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे शरण गढ़ो मैं किसकी, स्वामी शरण गढ़ो मैं किसकी, तुम बिना और न दूजा, प्रभु बिना और न दूजा, आस आस करू किसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरण परमात्मा, तुम अंतर्यामी स्वामी, तुम अंतर्यामी परब्रह्म परमेश्वर, परब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता स्वामी, तुम पालन करता, मैं मूर्ख फलगामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो स्वामी। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा स्वामी, पाप हरो देवा, श्रद्धा भक्ति बढ़ाओ, श्रद्धा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन है तेरा, सब कुछ है तेरा स्वामी, सब कुछ है तेरा, तेरा तू
तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, जय लागे मेरा ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता ठाकुर तुम मेरे, ओ स्वामी रक्षक तुम मेरे, अपने हाथ उठाओ अपनी शरण बिठाओ, द्वार खड़ा तेरे ओम जय जगदीश हरे, ओम जगदीश स्वामी जय जगदीश हरे। जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे ओम जय जगदीश हरे। हरी भागवता आरती करूं तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता आरती करूं तुझ भगवंता। श्री शुक परम भक्ति ने नाना परिने गाय ले जा हरि चरिता, आरती करू तुझ भगवंता। हो जय श्री भागवता आरती करू तुझ, वेद तरु से मधुर फल स्वादुर से जे सोज्वल, आत्मा महापर्वणि आली अवनी की अघ हरिणी भव जलता, आरती करू तुझ भगवंता। हो जय हो जय श्री भगवता आरती करू तुझ भगवंता। मणि पिता भाविक भक्ता करदाता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। गमते जणो मानस तीर्थ द्वादश सोपाने योग, निर्मल भक्ति जले भरित विहरे हरि हंस चितेत, श्लोक सुकमले संत अलिकुले सेवु निरमले भान विसरले रस पीता, आरती करू तुझ भगवंता। हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। कीर्तन कारासा जनुबोधाचा स्वयं प्रभेचा कणिका रव्यांतरीचा तमहरता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता।
दोनों हे हा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण पिता प्रजाति चिर हे शांति नाथ हे वलती कृष्ण पदी सेवा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता तुझ भगवंता गालीन लोटांगना देवा गालीन लोटांगना होय गालीन लोटांगना देवा गा लोटांगना तुम्ही खायन वाचा मनसेंद्र एवा दादा लौनी अद्नम दगनम प्रमस्मै पर्पयामि गालिन लोटांगना देवा गालिन लोटांगना होय गालिन लोटांगना देवा गालिन लोटांगना अच्युतं केशवं नारनारायणं कृष्णदामोहरं वासुदेवं हरे श्रीधरं माधरं गोपिता वल्लभं जानेन गोटांगना देवा गालिन लोटांगना गालीन लोटांगणा देवा गालीन लोटांगणा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गालीन लोटांगना देवा गालीन लोटांगना 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 काल गोपाल रे प्यारे नंदलाला गोपाल गोपाल रे प्यारे नंदलाला कृष्ण गोपाल कृष्ण राधा 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 कृष्ण गोपाल कृष्ण
राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा राधा गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण गोपाल कृष्ण 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 राधा राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 राधा राधा गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल 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 कृष्ण राधा 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 कृष्ण गोपाल कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण हरे राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल 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 कृष्ण राधा कृष्ण